नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी ज्ञानदेव कोंडेबा वचकल, वीरगावचा सरपंच. नुकतीच वीरगावची पारंपरिक यात्रा 18 तारखेला मारामारीचा दिवस म्हणजे शेवट झाला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वीरगावचा एक गावलेला आखाडा, नुसत्याचा आखाडा, तो 19 तारखेला पार पडला. 20 तारीख मध्ये गेल्यानंतर 21 आणि 22 असं 2 दिवस लांबोपाट अमावश्या आल्यामुळं हजारो भाविकांनी आज देवदर्शनासाठी काल आणि आज फुल गर्दी केलेली होती. आज देवाला एक पारंपरिक पोशाख म्हणजे अलंकारित पोशाख म्हणतो आपण, सगळे दागदागिने देवाला सजवलेलं असतं आणि हाय पाण्यासाठी आसपासच्या गावातील सर्व लोक देवदर्शनासाठी येत असतात, त्यामुळं सदैव 2 दिवस गर्दी होते. ते आज नुकतीच यात्रा पार पडल्यामुळं गावामध्ये जे घाणीचं साम्राज्य होतं ते साफसफाई करण्याचं काम चालू आहे, परंतु बरीचशी दुकानं आजचा शेवटचा दिवस असल्यामुळं हॉटेल किंवा जी छोटी छोटी दुकानं लावलेली आहेत ते अजून हल्ली नसल्यामुळं स्वच्छतेमध्ये जरा थोडा दिरंगाई चालू आहे, परंतु 1-2 दिवसात दुकानं वगैरे हॉटेल वगैरे 2 दिवसात निघली की नंतर गावातील स्वच्छतेचं काम वेगाने चालू होऊन त्यानंतर गावामध्ये आम्हाला धुरळणी करून घ्यावी लागती. संपूर्ण धुरळणी करून घेणं, औषधाची फवारणी करून घेणं आणि गावातील पाणी वगैरे स्वच्छ करण्याचं काम अति जोरात चालू आहे. परंतु आता यात्रा ही पारंपरिक पद्धतीने 18 दिवस म्हणजे 15 दिवसाची यात्रा असल्यामुळं म्हणजे त्यामुळे भाविक भरपूर येऊन जात असतात, त्यामुळे बरेचसं वातावरण गावात दूषित झालेलं असतं. गावातील रोगराई पसरू नये किंवा गावातील लोकांना कुठल्याही पाण्याचा किंवा गुलालाचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना वेगवेगळी औषधं देणं किंवा हे करणं हे ग्रामपंचायतीच्या आणि देवस्थानच्या वतीने चालू असतं. त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्टचे जवळजवळ 8-10 कामगार आणि ट्रॅक्टर वगैरे चालू आहे आणि ते गावातील स्वच्छता करण्याचं काम चालू आहे, परंतु आजचा गर्दीचा 2 दिवस गर्दीचा असल्यामुळे हे स्वच्छतेचं काम जरा थोडा दिरंगाईन चालू आहे, परंतु 2 दिवसानंतर ते आदरित होतं आणि त्याचप्रमाणे यात्रेचा कालावधी हा 15 ते 20 दिवसात, त्यामुळे ग्रामपंचायतीची कामेच होता बरीचशी जरा थांबलेली आहेत, कारण एवढ्या गर्दीच्या टायमाला गावातील जे याची 14 वित्त आयोगाची कामं असू द्या किंवा नागरी सुविधाची कामं असू द्या ही कामं बरीचशी थांबलेली आहेत, परंतु थोड्याच दिवसात त्याचा यात्रेनंतर पुढच्या आठवड्यातच सगळी कामं व्यवस्थित चालू होतील आणि यानंतर जर खरा सुगीचा गावाचा सुगीचा कालावधी तो यात्रा झाल्यानंतर चालू होतो, म्हणजे टोमॅटोची लागवडी असू द्या किंवा बिंबोबाच्या पेरण्या असू द्या, ही कामं आता जोरात चालू होतील, कारण यात्रेतून मोकळं झाल्यानंतर जे ते आपापल्या व्यवसायाला लागायला सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.